महाराष्ट्राला अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची परंपरा लाभली आहे. समाजाशी निगडीत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि त्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले. अशाच थोर व्यक्तिमत्त्वांचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी अर्थ मराठी सादर करीत आहे महाराष्ट्राचे शिल्पकार. वाचनस्वर प्राजक्ता अडसूळ. प्रामुख्याने अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रातील संशोधनात्मक अभ्यासात अमूल्य योगदान देणारे भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर. भारत संपूर्ण साक्षर होण्याची गरज आहे व सर्वांना पुरून उरेल एवढी ऊर्जा निर्माण करायला हवी, असे प्रतिपादन करणाऱ्या डॉक्टर वसंत रणछोड गोवारीकर यांचा जन्म पुण्यात झाला. वसंत गोवारीकर यांना आपण संशोधक शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो, पण त्यांच्या या प्रतिपादनावरून ते केवळ बंद खोलीत बसून संशोधन करणारे शास्त्रज्ञ नव्हते, तर ते भारतातील मूलभूत समस्यांची जाण असणारे व त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ होते हे लक्षात येते. वयाच्या 11व्या वर्षीच यांत्रिक खटपटी करण्याच्या त्यांच्या वृत्तीतून त्यांनी चरख्याच्या पेळूतून धागा निघताच आपोआप गुंडाळा जाण्याची नवी पद्धत शोधली होती व महात्मा गांधीजींचे चिटणीस महादेवभाई देसाईंची शाब्बासकी मिळवली होती. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण त्यांनी सिद्ध केली. वसंतरावांचे शालेय व BSc पर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. काही नोकऱ्या करून बाह्य शिक्षण पद्धतीने त्यांनी MSc पूर्ण केले. MSc नंतर इंग्लंड येथे त्यांनी प्राध्यापक गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाही पदार्थावरील PhD अवघ्या 2 वर्षात पूर्ण केली. त्यावेळी अनेक पाठ्यपुस्तकात गार्नर गोवारीकर थेअरीचा समावेश झाला. वयाच्या 28व्या वर्षी केम्ब्रिज ऑक्सफर्ड मध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे अमेरिकेत समरफील्ड रिसर्च सेंटर मध्ये क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी त्यांना सन्मानाने बोलवून घेण्यात आले. 1965 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये वसंतराव व विक्रम साराभाई उपग्रह तंत्रज्ञानावर काम करू लागले. त्याचे फलित म्हणजे पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये आज ते अव्वल समजले जातात. ते नंतर त्रिवेंद्रमला थुंबा येथील अवकाश संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. या सर्व श्रमाचे सार्थक म्हणजे 17 एप्रिल 1983 रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली SLV-3 हा उपग्रह वाहक कार्यान्वित झाला व स्वतः तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांची पाठ थोपटली. काही काळ ते विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. 1991 ते 1993 या दरम्यान ते पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हवामानाचा अंदाज, तंत्रज्ञानांना उद्योजक बनवण्याच्या योजना, परदेशस्थ भारतीय संशोधकांना परत आणणे, सरकारचे विज्ञान धोरण ठरवणे व त्याचा प्रसार करणे ही कामे प्रामुख्याने झाली. पुढे काही वर्षे ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. तसेच खतांच्या विश्वकोश प्रकल्पाचे कामही त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे. 1994-2000 या दरम्यान गोवारीकरांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले. अनेक पुस्तके व शेकडो विज्ञान निबंध त्यांच्या नावावर आहेत. आय प्रेडिक्ट हे भारतीय लोकसंख्येवरील भाष्य करणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. पद्मश्री, फाय फाउंडेशन पारितोषिक, नायक सुवर्ण पदक, अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स असे मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. उपक्रम आवडल्यास आपल्या प्रियजनांना अवश्य शेअर करा. पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. ऐकत रहा महाराष्ट्राचे शिल्पकार.